नमस्कार, मी भारत संभाजी राजे भोसले, सरपंच माझा चॅनलच्या वतीने आपण जो एक 14,000 नवनिर्वाचित सरपंचांचा जो सत्कार समारंभ ठेवला आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन, तर त्यामध्ये राजकीयदृष्ट्या एक मोठं गाव मानलं जातं राजकारणामध्ये, आणि त्या गावाने खूप सारे लीडर दिले राजकारणामध्ये. याच्या अगोदर खूप सारे मोठे मोठे लीडर वडगाव पान ह्या गावचा बद्दल आपण त्या गावात आपण पोहोचलोय, आणि वडगाव पान हे राजकारणीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं गाव मानलं जातं. या गावाने खूप सारे लीडर दिले आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या विचारधाराचा सन्मान करून या गावामध्ये वेळोवेळी इलेक्शन होत असतात आणि या गावची चर्चा नेहमी गाजलेली असते. अशाच गावात आपण आज पोहोचलेलो आहे. ज्या व्यक्तींनी बिझनेस व्यवस्थित सेट असताना कुठून तरी एक मनात पाल चुकचुकली आणि ती पाल चुकचुकल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता, वाटलं नव्हतं अपक्ष फॉर्म भरल्यानंतर आपण निवडून येऊ, आणि निवडून आलेच ते. पण निवडून आल्यानंतरही असं वाटलं नव्हतं का आपणच सरपंच होऊ, आणि त्या व्यक्तीची सरपंचपदी निवड झाली असे थोरात साहेब यांना आपण भेटणार आहोत. त्यांचा सत्कार आपण चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. तर आता आपण थोरात साहेबांचे विचार जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी सरपंच माझा चॅनलचा खूप धन्यवाद करतो की त्यांनी वेळोवेळी माझा खूप चांगला फॉलोअप घेतला, खूप चांगली मदत केली, आणि त्यांचे जे चांगलं काम आहे त्या कामाला मी त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू. राहिलं राजकारणात यायचा प्रश्न, तर पहिल्यापासूनच आमचे आजोबांपासूनच आम्ही राजकारणात आहे. मधले वडील चुलते वगैरे हे नोकरीच्या माध्यमातून बाहेर असल्यामुळे थोडंसं पदं वगैरे घेण्यात आम्हाला थोडी हे झालं, आणि नामदार साहेब नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सगळं काही काम केलं आहे. जे काही 6 सदस्य होते त्याच्यातून पण एक सदस्य विरोधी गटाचं, साहेबांचेच 2 गट आणि त्याच्यातल्याच दुसऱ्या गटाचे आमचे मित्र असतील कोण असेल माहीत नाही, त्यांनी एक आम्हाला मतदान टाकून जो इतिहास घडवला, आणि ह्या हे जे आलं आज सरपंच पद आमचं याचं मी सोनं करल, आणि साहेबांचं मान कधीही कुठेही वडगाव पानमुळं झुकणार नाही अशी मी ग्वाही देतो. सरपंच साहेबांचं असं मत आलंय का आता या सरपंच पदाचं मी सोनं करल, आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सोनं करावं. वेळोवेळी राजकारणात सरपंच पदावर असताना त्यांना खूप अडीअडचणी येतील, पण किती अडीअडचणी आल्या तर मी नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीने आणि सरपंच माझा चॅनलच्या वतीने आपण कुठलीही अडचण त्यांना येऊ त्यातून आपण त्यांना मार्ग काढू, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा सरपंच माझा चॅनलच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.